व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, याच सभागृहामध्ये 2010 विवेक वळसे पाटलांनी मला एकदा व्याख्यानाला बोलवलं होतं. सगळे ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित होते. आणि काल जेव्हा मला प्रदीपदाराचा फोन आला की उद्या युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा मेळावा घेतोय, तुम्ही या कार्यक्रमाला या, मला एक गोष्ट इतकी आवडली. मी दादांना विचारलं की दादा, युवकांना आणि विद्यार्थ्यांना मी तिथे काय बोलू? त्यांनी सांगितलं, निवडणुका, राजकारण आम्ही बोलू. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा राजकारणाकडे, समाजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नामदार वळसे पाटलांनी सहकारामध्ये जो आदर्श निर्माण केला, ते सहकाराचं धोरण युवकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. युवक युवतींचं शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि या दृष्टीनं आपण युवकांशी हितगुज करा. मला एक गोष्ट आवर्जून आठवण करून द्यायची. वळसे पाटील साहेब नगरला पालकमंत्री होते, मी नगरचा आहे. जातेगावला एका कार्यक्रमात माझी आणि त्यांची भेट झाली. माझं व्याख्यान होतं आणि गप्पा मारता मारता शेजारी मी बसलेलो होतो. ते मला म्हटले, मी उद्याच नगरला येणार आहे, तुम्ही आहात का? म्हटलं, साहेब मी पुण्याला आहे. ते म्हणे की मी अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये माझ्या एका कार्यकर्त्याला भेटायला येणार आहे. म्हटलं, साहेब तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहात त्याच हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये माझा एक राहुल लिमसे नावाचा मित्र ॲडमिट आहे, त्याचं किडनीचं ट्रान्सप्लांट झालंय. तुम्ही जर त्याला भेटलात ना मला फार बरं वाटेल. आणि मी ही गोष्ट विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 मला वळसे पाटील साहेबांच्या पीएचा फोन आला, गणेशजी त्या मित्राकडे आम्ही चाललोय बरं का, त्याला जरा फोन करून सांगा. साहेब त्याला भेटून आले. दुसऱ्या दिवशी मला मित्राचा फोन आला, म्हटला अशी गंमत आहे. म्हटलं काय झालं? म्हटलं नामदार साहेब भेटून गेले. आता 5-5 मिनिटाला नर्स येते, गोळ्या आहेत का? 10 मिनिटाला डॉक्टर येत आहेत, व्यवस्थित सलाईन दिलाय का? राजकारणामध्ये मतदारसंघ, आपले अधिकार, याच्या पलीकडे जाऊन ती संवेदनशीलता लागते ना, मला वाटतं साहेब ती फार कमी लोकांमध्ये. शांत, संयमी, 20-25 वर्षात कधी कुठं आरोप विरोप झालेला मी वळसे पाटलांवर ऐकलं. आणि तुम्ही एक गोष्ट आत्ता ऑब्झर्व केली असेल, इथं बोलणारा कितीही पेटू दे, तुम्ही साहेबांचे एक्सप्रेशन बघा बरं. मी इकडं बोलणाऱ्याचा आवाज ऐकत होतो, साहेबांचा मला तर कळलं नाही साहेबांच्या मनात काय झालं. राजकारणामध्ये जो संयम लागतो, जी संवेदनशीलता लागते, ती फार कमी लोकांमध्ये असते असं मला वाटतं. साहेबांचा एक पुस्तक मी वाचलं, एक किस्सा सांगतो, इथं विद्यार्थी आहेत म्हणून सांगतो. करिअर करताना जी जिद्द असायला पाहिजे ना, ती ह्या लोकांकडे तुम्ही पाहिली पाहिजे, शिकली पाहिजे. मी एक प्रसंग वाचला, साहेबांचे वडील आमदार होते आणि साहेबांना घेऊन ते एकदा पवार साहेबांकडे गेले आणि सांगितलं की दिलीप वळसे पाटलांनी नोकरी केली पाहिजे. साहेबांनी सांगितलं, MSC बँकेतल्या चेअरमनला जाऊन भेटा. साहेब आणि साहेबांचे वडील जेव्हा MSC बँकेच्या चेअरमनला जाऊन भेटले, चेअरमन साहेबांनी सांगितलं, तुम्ही 15 दिवसांनी या, आपण नोकरीचं कायदे बघू. वडिलांचा आग्रह म्हणून MSC बँकेच्या चेअरमनला जाऊन भेटले खरं, पण नंतर काही वेळाने नामदार साहेब परत तिथे गेले आणि चेअरमन साहेबांना विनंती केली, वडिलांचा आग्रह होता म्हणून मी इथं आलो, पण साहेब नोकरी करायची काय माझी इच्छा नाही, दुसरा कॅन्डिडेट भेटला तर त्याला संधी द्या, पण MSC बँकेत काय मी नोकरी करणार नाही. MSC बँकेत मी नोकरी करणार नाही हे सांगणारा माणूस त्याच MSC बँकेचा संचालक झाला आणि आज सहकार खात्याचे मंत्री आहे. राजकारण, पक्ष, निवडणुका, सत्ता हे चालत राहतं, पण इथं बसलेल्या तरुणांनी हे वाचलं पाहिजे. या माणसांनी काय काम केलं तालुक. मी साहेब प्रदीप दादा माझ्या जवळचे मित्र आहेत, 4-5 वर्ष झाले मी तुमच्या कारखान्यावरती गणपतीला व्याख्यानाला येतो. 27 वेळा या कारखान्याला पुरस्कार मिळालाय. तंत्रज्ञान बदलतंय, टेक्नॉलॉजी बदलतीय, बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण बदललं पाहिजे. प्रदीप दादांनी मला जेव्हा शाळा दाखवली आणि मी शाळा पाहिली, अहो प्रायव्हेट शाळा नाही तशी कारखान्याची शाळा करून टाकली या माणसानं. मला वाटतं राजकारण म्हणजे फक्त निवडणुकांपुरतं आणि सत्तेपुरतं मर्यादित नसतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार उदयाला आला, सहकार वाढला. खरं तर साहेब आज सहकार मंत्री आहेत.
भारत हा असा देश आहे की जिथं पहिल्यांदा सहकाराची चळवळ सुरू झाली आणि मग सहकाराचा कायदा आला. 1904 भारतामध्ये सहकाराचा कायदा आला, पण त्याच्या अगोदर भारतामध्ये सहकाराची चळवळ रुजू झाली. फ्रेडरिक निकोल्सन नावाचा एक अधिकारी होता. ब्रिटिशांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं, अशी एखादी सहकारी फायनान्शियल इन्स्टिट्यूट तू सुरू कर की जिथे ठेवी त्यांच्या असतील आणि कर्जही त्यांचं असेल. आणि पहिल्यांदा मद्रासमध्ये ब्रिटिशांनी ती संस्था सुरू केली आणि पाहता पाहता सहकार चळवळ भारतामध्ये सुरू झाली. या लोकांनी कारखाने सुरू केले, पण ते अद्ययावत तंत्रज्ञान चालणार. डिंबला प्रदीपदादा सांगत होते, एक काळ असा होता मंचरमध्ये इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कामगारांना उदरनिर्वाहासाठी बाहेरच्या तालुक्यात जावं लागत होतं, पण हा तालुका उलीता खाली आला, सिंचनाच्या पद्धती बदलल्या आणि पाहता पाहता आज सगळा तालुका उलीता खाली आला. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या युवकांना माझी विनंती आहे, राजकारणाकडे थोडंसं सकारात्मक दृष्टीनं बघू, तिकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू. मी यादी वाचत होतो, वळसे पाटील साहेब काय नशिबान आहात तुम्ही, विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर तुम्हाला मी एक वाचनात आलं, माझ्या आमदारांना प्रश्न विचारण्याची संधी असते. बऱ्याचदा प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवला जातो आणि एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती चर्चा व्हावी याचा आग्रह धरला जातो. वळसे पाटलांनी हा मुद्दा लावून धरला आणि सांगितलं, एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती चर्चा होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच माझ्या मतदारसंघात येणाऱ्या आमदाराला तो प्रश्नोत्तराचा तास फार महत्वाचा असतो. आमदारांनी विचारपूर्वक प्रश्न मांडले पाहिजेत आणि मंत्र्यांनी अभ्यासपूर्ण त्याची उत्तरं दिली पाहिजेत. अहो, अध्यक्षपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही आहे, त्या पदाचा गरिमा काय आहे मला वाटतं हे फार कमी लोकांना कळतं. आणि हे कळणारा एक संवेदनशील नेता तुम्हाला तुमच्या तालुक्याला मिळाला आणि म्हणून इथे बसलेल्या सगळ्या युवकांना विनंती करेल, थोडंसं व्यापक दृष्टीनं आपण राजकारण आणि समाजकारणाकडे बघितलं पाहिजे. आयुष्यामध्ये संकट येतात, संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही नशिबान मंडळी, तुमच्या हाकेच्या अंतरावरती शिवनेरी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एक प्रसंग थांबेल, मी जास्त बोलणार नाही. शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये कमी संकट आली का? पण संकटांनी राजकारणी गर्भगळीत झाले नाहीत. प्रत्येक राजकीय व्यक्तीकडनं हे शिकलं पाहिजे. वळसे पाटलांनी 30-40 वर्ष या तालुक्यात राज्य केलं, राज्यामध्ये वेगवेगळी पदं उपभोगली, कमी संकट आली असतील काय माणसांच्या आयुष्यात? पण राजकारणातली माणसं कधी थकत नाहीत, थांबत नाहीत, दोन देऊन दोन घेऊन संकटांच्या समोर कधी छाती काढून कधी दोन पावलं माघार घेऊन कधी तारतम्यानं ही माणसं चालत राहतात आणि आपण हे शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांना किती किल्ले द्यावे लागले होते मिर्झा राजेला? 23 किल्ले दिले. राजे थांबले का? जाऊन भेटले औरंगजेबाला आणि जाताना एवढ्या एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासात शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काहीतर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगत होता, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आग्रा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की येते, संघर्ष लढणं हे चालू असतं आयुष्यात, आणि असं ठाम मांडून संघर्षाच्या वेळी पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि मला वाटतं तो आदर्श घ्यावा. वळसे पाटील साहेब आपण नशिबान आहात. मी पूर्वाताईंचा आत्ता मी भाषण ऐकलं, संयमानं बोललात, प्रदीपदादाशी ज्यावेळेस मी फोनवर बोलतो, आजपर्यंत आम्ही अनेक वेळा गप्पा मारल्या, कधी मला राजकारण पक्ष निवडणूक या विषयावर चर्चा नाही,
कारखान्यात या, माझी शाळा बघा, माझा कारखाना बघा. मी राहुरी कृषी विद्यापीठाला मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून काम बघतो. राहुरी कृषी विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी आणली, या टेक्नॉलॉजीचा शेतकऱ्याला कसा वापर होईल, या अनेक विषयांवरती विचार करणारं संयमी नेतृत्व येणाऱ्या पिढ्यांमध्ये पाटील साहेब आपल्याला मिळालं. आपण खऱ्या अर्थानं नशीबवान आहात असं मला वाटतं. आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं आपण रयत शिक्षण संस्थेत काम केलं, पी डी सी बँकेवरती होतात, माळीण गावाचं पुनर्वसन करण्याची भूमिका आपण योग्य मांडली. ही जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता येणाऱ्या काळात आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असावी अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जाताना इतकंच सांगायचं आहे सगळ्या मित्रांना, कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू चिकित्सा करा. चांगलं काय, खरं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, विवेक जागा ठेवा. विवेक जागा ठेवला तर खरं खोटं ओळखता येतं. चला एक प्रयोग करू आपण सगळे. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं. हा हे चार बोट माझे दिसत आहेत का सगळ्यांना? हा सगळ्यांनी हे चार बोट नीट बघा, हनुवटीला लावायचे. आणि ही हनुवटी आहे का? आत्ता काय सांगितलं होतं दादा, हात पुढं लावायचा. तुमच्याकडे हनुवटीला कपाळ म्हणतात का? हे करायचं, योग्य विचार करायचा. हो मध्ये हो मिसळला का अडचण होती. मी जिथं राहतो ना पुण्यामध्ये, एकच मिनिट घेतो, तिथे माझ्या बिल्डिंगच्या खाली एक गार्डन आहे. आणि त्या गार्डनमध्ये एक आजी रोज बसलेली असते बरं का ताई. मी तिथून जातो येतो, एक दिवशी आजीनं मला अडवलं. मला म्हणली, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? ताई माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं ना, आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी माझं काय कोणतं कपड्याचं दुकान नाही. पण आपल्याला सवय, कुठं नाणी लागता, कुठे वेळ घालता, कुठं भांडत बसता, हो मध्ये हो मिसळायचे. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे, मी म्हटलं एक नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली, मला म्हटली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची, मी तिच्या हो मध्ये हो मिसळायचो पुढे निघायचो. आज दादाचा फोन आला, गडबडीत होतो. आजी बरोबर चार मैत्रिणी होत्या, माझ्या बरोबर चार मित्र होते. आजीने विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? मी म्हटलं हा चांगलं चाललंय. मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? अरे म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय, ही आजी रोज काहीतरी काढती, मी पण नादाला लागत नाही, हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. मी माझ्या मित्रांना सांगत होतो, आजीला कदाचित स्मृती भ्रंश असेल म्हणून आजी विसरते. लक्ष द्या, मी आजीला सांगत होतो, मी मित्रांना सांगत होतो, आजीला स्मृती भ्रंश असेल. आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही म्हणा हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत. योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे, योग्य ठिकाणी हो म्हणता आलं पाहिजे. म्हणून हो मध्ये हो मिसळू नका. कधीतरी कारखान्यावर जा. आपण खरं तर आज असली भाषणं ऐकली, मी फार कमी वेळा अशी भाषणं ऐकायचा योग येतो. कधीतरी कारखान्यावरती जा. 2016 ते 2018 मी सहकार विभागात काम केलं, अटल महापणन विकास अभियानाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून का अनेक कारखाने आणि संस्था जोडून पाहायला मिळाल्या. काय सुंदर कारखाना हो, देशात एक नंबरचा कारखाना केला. मला वाटतं सहकार, कृषी, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, शिक्षण या क्षेत्रात आपण येणाऱ्या काळात युवकांनी स्वतःला झोकून द्यावं, राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि समर्थपणे आपण आपलं आपलं काम करावं, एवढी भूमिका या निमित्ताने व्यक्त करतो. प्रदीपदादा आपण मला बोलवलं आणि युवकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.